नहीं मुझे थैंक यू पण मी मॅडम प्रश्न विश्वासाचा नाहीये, व्यवहार आहे सर. मी इथे मशीनवर नोटा मोजून देतोय. मी काय चुकलोय का? म्हणजे मी खोटं बोलतोय असं म्हणायचं तुम्हाला? अहो सर असं नाहीये, तुमच्यामुळे बाकीच्या कस्टमरची गैरसोय होते. ठीक आहे माहिती नाही, मला 100 रुपये माझे हप्ता बाजूला. अंगाला हात नाही लावायचा, 100 रुपये द्या आधी माझे. तुम्ही बाजूला, मी तुमच्याशी नाही बाजूला. नाही मला आता 100 रुपये हवेत. तुम्ही या पुढे नाही, तुम्ही या काय 100 रुपये माझे गेलेले आहेत. तुम्ही बाजूला हवा, बाजूला होणार मी नंतर बोलतो. मला 100 रुपये आताच्या आता हवेत. नंतर मला वेळ नाही, बाजूला उभे राहा. तुमची चूक आहे, तुम्ही 100 रुपये कमी दिले. एक मिनिट सर, हे घ्या तुमचे 100 रुपये. जान्हवी चूक त्यांची आहे, चूक माझी नाहीये सर. पैसे मिळाले ना? नीट शिकवा त्यांना. उपकार करतो आम्ही तुमच्यावरती. अकाउंट ओपन केले ते नुसते बसून राहिले, काही काम नाही करत. काही नाही
साहेब। करे तुम्ही फाइल मागवल्या होत्या, हाँ दे ना। नंदन, हाँ सर। एखादी व्यक्ती आपल्याला गिफ्ट देते त्याचा अर्थ काय असतो रे? ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्यावर दया आली असेल। आणि ती गिफ्ट देणारी व्यक्ती एखादी मुलगी असेल तर? मुलगी असेल तर ती तुमच्या प्रेमात पडली, म्हणजे सरळ सरळ ती तुम्हाला लाईनच देते म्हणा ना। नाही, मला पहिली शक्यता जास्त वाटते, तिला माझ्यावर दया आली असणार। ए पण मला हे खूप छान वाटतंय। सर काही काय बोलताय, तुमची दया तिला कशाला येईल? अरे ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे। सर राग येणार नसेल तर एक विचारू का? हां विचार ना। ही छत्री त्यांनी दिली तुम्हाला? बरोबर, आणि माझी दया आली म्हणून दिली तिने। काय पण सर, नाही म्हणजे लहान थोंडी मोठा घास घेतोय पण स्वतः एवढ्या मोठ्या गाडीतून फिरतात आणि तुम्हाला देऊन देऊन 150 रुपयाची छत्री। चे हे नक्की तू कुणाबद्दल बोलतोयस? हाय सैतान का नाम लिया, सैतान हाजी। सॉरी मी तुझी परमिशन न घेता आत आली पण मला फक्त तुझी 5 मिनिटं हवी आहेत। बोला। कसा आहे? मस्त आहे ना? अरे इथे एक नवीन मॉल झाला आणि अमेझिंग कलेक्शन आहे आणि हा ब्रँड ना इथे खूप रेअरली मिळतो, मला हा कलर ना खूप आवडतो। हा कोणासाठी आणलायत नक्की? कोणासाठी म्हणजे तुझ्यासाठी। माझ्यासाठी? सॉरी पण मी हे गिफ्ट नाही एक्सेप्ट करू शकत। का? मी एवढ्या प्रेमाने आणलं तुझ्यासाठी। नाही थँक्स फॉर दॅट बट मी सिरियसली हे ऍक्सेप्ट करू शकत नाही। पण का? का म्हणजे आज काही माझा वाढदिवसही नाही आणि दुसरं काही ऑकेजन पण नाहीये। पण तसं नसूनही एखाद्या माणसाला प्रेमाने काहीतरी द्यावंसं वाटलं तर त्यात काही चूक आहे का? नाही अजिबात नाही, पण त्या माणसाला गिफ्ट ऍक्सेप्ट करण्याची सक्ती करणं हे चुकीचं आहे। तू घेणार आहेस की नाही? आय एम सॉरी पण मी हे गिफ्ट घेऊ शकत नाही। तू अत्यंत अरोगंट, रूड आणि ओव्हर स्मार्ट आहेस। तुझ्या आयांनी तुला ना खूप पॅम्पर करून बिघडवलंय। मुंबईत 4 बंगले आहेत आमचे आणि एक मलबार हिलला। माझ्या बाबांच्या बिझनेस पेक्षा तुझा बिझनेस कैक पटीने छोटा आहे। या वर्षी माझ्या बाबांनी ना 50 लाखाची गाडी गिफ्ट केली माझ्या बर्थडेला, कळलं? माझ्याशी रूडली वागून ना तू स्वतःचं नुकसान करून घेतोयस आणि याचा तुला एक ना एक दिवस पश्चाताप झाल्याशी राहणार नाही। सायली मॅडम शॉट अप। हो मी कळवते तुम्हाला। थँक्यू। बरं झालं साहेब तुम्ही तिच्याकडून गिफ्ट घेतलं नाही ते। चल आवरून घे सगळं। हॅलो भागीरथी मॅडम, मी बोलते। मला वाटतं खूप काही बिनसलंय। नाही नाही फोनवर सांगण्यासारखं नाहीये। आत्ता लगेच येऊ पण सर। ठीक आहे, तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं की मला कळवा, मी निघते। थँक्यू। एक विचारू का? काय रे? म्हणजे यांच्याकडून तुम्हाला छत्री चालते मग शर्ट का नाही? अरे ही छत्री काय मला तिनं नाही दिली। काय देवच पावला, म्हणजे छत्रीवाली ही नाहीये तर? काय घाबरलो होतो साहेब, म्हटलं सत्यानाशच झाला। ही काय बाई आहे आणि तुमचं काय होणार? काय तू कशाबद्दल बोलतोयस? काय
काय झाले काय साहेब? तुमच्याबद्दलचा आदर वाढलाय माझ्या मनात. तरी मला वाटलंच होत ही बया तुम्हाला कशी काय आवडली. सुटला तिच्यापासून साहेब. आता जी कोणी छत्रीवाली आहे ना तिला मनातलं सांगून टाका. काय आपण उगच मनातल्या मनात मांडे खात राहतो आणि उशीर होतो. मन मोकळं करा साहेब. आणि हा अजिबात काळजी करू नका. मी कोणालाच सांगणार नाही. अगदी शिवदे मॅडमला सुद्धा. ये तू. हा जी बोल ग. शिवदे मॅडमना घरी पाठव. बर बर तुझं काम आहे का काही? बर बर मी सांगतो त्यांना. Yes, हा शिवदे मॅडम. आजी मी तुम्हाला घरी बोलावलं काहीतरी महत्वाचं काम आहे. ओके सर. मम्मी निघू ना. हा ओके. समजतो काय हा स्वतःला? मी त्याच्यासारख्या हजार मुलांना लाथाडलंय. हाऊ डेअर ही. त्याची हिम्मत कशी झाली माझ्याशी असं वागायची? काय लायकी काय याची? सायली सायली मी तुला अगोदरच सांगितलं हा मुलगा इतर मुलांसारखा फक्त सौंदर्यावर भरणारा नाहीये. तुला त्याच्याशी वेगळं स्किलफुल वागायला हवं. नाहीतर हा हातातून निसटून जाईल. आणि हा जर हातातून गेला ना तर आपलं किती नुकसान होईल याची कल्पना आहे तुला? बाबा मला ना आता श्रीशीच लग्न करायचं आणि त्याला चांगली अद्दल घडवायची, त्याची मिजा सुतरवायची. त्याच्याशी लग्न करून मला त्याचा छळ करायचा. सायली काय चीज आहे हे दाखवलं नाही ना तर नावाची सायली नाही मी. सायली त्याच्या आईला जिंकून तू एक पाऊल पुढे गेली पण तुझ्या रागीट आणि तापट स्वभावामुळे श्री पासून मात्र एक पाऊल मागे आली. आय थिंक यू आर राईट दॅट. मला ना आता काहीतरी टॅक्टफुलीच वागायला पाहिजे. श्रीला मिळवण्याकरता माझ्याकडे एक मोठा हत्यार आहे आणि ते म्हणजे त्याची आई. तुला चॅरिटी करायची एवढी हौस आहे का? स्वतः तुटकी चप्पल वापरतेस आणि चॅरिटी म्हणून छत्री देऊन आली. त्याच्याकडे चहा प्यायला पैसे नाहीयेत हा तुझा प्रॉब्लेम नाहीये. तो बघून घेईल ना. तुला छत्री द्यायला कोणी सांगितलं? उद्या समजा तुझ्याकडे पैसे कमी पडले तर कोणी द्यायला येणार आहे का? थांब भेटू दे मला अनिलला. सांगणार मी त्याला की तुझ्या होणाऱ्या बायकोची चॅरिटी बंद कर म्हणून. तसं नाहीये ग. आपल्यापेक्षा कमी असलेल्यांना आपण मदत केली पाहिजे. मग त्याला 100 रुपये द्यायची काय गरज होती? प्रश्न 100 रुपयाचा नव्हता, भांडण मिटवण्याचा होता. आणि त्यावेळी ते फक्त 100 रुपये देऊनच मिटणार होतं. बरं माझ्याकडे 100 रुपये होते म्हणून, नसते तर कुठून दिले असते? आणि तो कस्टमर खोटं बोलत असेल तर? नाही ग, मला नाही वाटत ते खोटं बोलले असतील. आणि ते ज्या पद्धतीने त्या 100 रुपयांसाठी भांडत होते ना, त्यांचं पण नक्की काहीतरी गणित असणार त्याच्या मागे. नाही नाही खोटं नाही बोलले ते. ठीक आहे, तुझं जजमेंट परफेक्ट होतं. माझ्या हिशोबात 100 रुपयाची रोट जास्त आली. थँक्यू. यू वेलकम. वा घ्या आता. तुझा मुद्दा सिद्ध झाला. मी काय बोलणार? तुझाही मुद्दा बरोबरच आहे, तोही चुकीचा नाहीच आहे. आपण काय स्वीकारायचं ना ते आपण ठरवायला हवं. जानवी जानवी ही फाईल घे. अर्जंट काम आहे, तुला आत्ताच्या आत्ता गोखले गृह उद्योगाच्या ऑफिस मध्ये जावं लागेल. मी हो ग अर्जंट सह्या हव्या आहेत. गेल्या वेळेला मी विसरलो पण या पेपर्स वर गोखले साहेबांच्या अर्जंट सह्या झाल्याच पाहिजेत. या सह्या झाल्याशिवाय आपल्याला त्यांच्या सॅलरी अकाउंटची प्रोसिजर नाही सुरू करता येणार. नाही म्हणजे आत्ता लगेच निघावं लागेल का? पुढच्या पगाराला जातेस? काय विचारते जान्हवी? अर्जंट आहे, आत्ता जा. मी जाऊ का?
मलबार हिलला हँगिंग गार्डनला कैंडी फ्लॉस खायचा असतो ना तो तुला पाठवलं असतं, पण हे अर्जंट काम आहे आणि ह्या पेपर्सवर गोखले साहेबांच्या सह्या हव्या तुझ्या तुझ्या बॉयफ्रेंडच्या नाही। जान्हवी हे रोजचंच आहे, काय बघतेस तू, लवकर जा जान्हवी। सतत पाण्यात पाहतात मला, यांना माझ्या बॉयफ्रेंडशी काय प्रॉब्लेम आहे ना देव जाणे। येते फोनवर बोलत होते तर मला काही कळायच्यात सायली मॅडम एकदम चिडून जातानाच दिसल्या। पण पण नेमकं झालं काय की ती अशी चिडून एकाएकी निघून गेली? हो ना, नेमकं काय झालं? केबिन मध्ये नक्की काय झालं मला माहिती नाही, पण मी विचारायचा प्रयत्न केला पण ते काहीच बोलल्या नाही। होतं असं कधी कधी सुरुवातीला, नाही का? पण बेबी आपला श्री काय असा माणूस नाही की तो उगाच चौगाच कोणावर तरी रागवेल। सायली पाणी आण ग जरा। समजते रे, अच्छा अच्छा छत्रीवाली। हा तीच छत्रीवाली, म्हणजे तिला माहीतच नाहीये की मी या कंपनीचा मालक आहे, मी इथला बॉस आहे। मग साहेब बरं आहे ना, म्हणजे ती तुमच्या पैशावर नाही तर तुमच्यावर प्रेम करते। नाही रे, प्रेम बीम असं काही नाही। अरे म्हणजे आम्ही आजवर एक दोन चार वेळेस भेटलोय। ती ना खूप नम्र, सरळ, साधी आणि खूप हुशार मुलगी आहे। अरे मध्ये ना मी एकदा तिच्या बँकेत गेलो होतो, तेव्हा काहीतरी FDचा प्रॉब्लेम झाला होता आणि कस्टमर्स ना खूप भडकले होते, पण त्या मुलीनी काय हँडल केलं माहितीये त्यांना, आणि त्यांचे नुसते पैसेच परत मिळवून दिले नाही तिने, तर त्यांना आणखीन इन्व्हेस्टमेंट करायला लावली। बोल। म्हणजे मला असं वाटतं की ती मुलगी ना समोरच्याला खूप शांतपणे ऑब्झर्व करते, समजून घेते त्याला। त्या FDच्या प्रकरणानंतर ना तिने मला खूप इम्प्रेस केलं। म्हणजे अशी मुलगी कधी बघितलीच नव्हती रे। ती जेव्हा हसते ना तेव्हा खूप गोड दिसते आणि तिचा चेहरा म्हणजे तिच्या निर्मळ मनाचा आरसा आहे।